खालापूर तालुक्यात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी 27 मे 2018 रोजी झालेल्या 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुंभिवली ही एक महत्त्वाची ग्रामपंचायत होती. यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड यांची पत्नी आशा ज्ञानेश्वर गायकवाड या थेट सरपंच पदाच्या उमेदवार होत्या. ज्ञानेश्वर गायकवाड यांचे या प्रभागात मोठे वर्चस्व होते. कुंभिवली ग्रामपंचायत हा त्यांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वत्र त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु 28 मे 2018 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर हे निर्माण झालेले चित्र उलट झाले आणि प्रस्थापितांना दे धक्का देत शिवसेनेच्या थेटच्या सरपंच पदाच्या उमेदवार निकिता ज्ञानदेव सालेकर यांनी आशा ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पराभव करत सर्वांना धक्काच दिला. यावेळी सदस्य पदाचे उमेदवार गीता लक्ष्मण गायकवाड, रूपचंद पोलेकर, खंडू वीर, अश्विनी डांगे, माणिकबाई तिलम हे निवडून आले. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शिवसेनेने आपल्या ताब्यात घेत दिनांक 3 जुलै 2018 रोजी गीता लक्ष्मण गायकवाड यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ टाकत शिवसेनेने पक्षाचा झेंडा कुंभिवली ग्रामपंचायतीवर फडकवत सरपंच व उपसरपंच यांनी यावेळी आपला पदभार स्वीकारला. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खालापूर रायगडचे प्रतिनिधी नवजोत पिंगळे यांनी. आभार मानतो, कारण जर आमच्या बरोबर हा एवढा मोठा संच नसता तर मतदार आम्हाला एकवटले नसते किंवा आमच्या बरोबर आले नसते. आम्ही सर्वप्रथम संच जमवला, कार्यकर्त्यांचा पोचपाटा तयार केला आणि त्याच्यानंतर आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो. आमच्या पक्षाच्या व्यतिरिक्त देखील आम्ही इतर असणारी मंडळी, इतर पक्षाची असतील किंवा इतर जे समविचारी लोक असतील, आम्हाला जे आमचे ध्येय धोरणं जे समजणारी अशा मंडळीला आम्ही घेऊन ते काम केलं आणि त्याच्यामध्ये आज आम्हाला यश मिळाले. पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि शिक्षणासाठी महिलांच्याही ज्या गरजा असतात तेही पूर्ण करेल. नमस्कार, मी कुंभिवली ग्रामपंचायतची सरपंच आहे निकिता ज्ञानदेव सालेकर. मला 3 गावांनी थेटमधून बहुमताने निवडून दिलेलं आहे. मी लोकांच्या ज्या विश्वासाने मला निवडून दिले त्या विश्वासाने मी कार्य करणार आहे. सगळी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्या पुरवणार आहे. मूलभूत गरजा आहेत लाईट, रोजगार, पाणी आणि स्वच्छता, याच्याबद्दल मी विश्वासाने कामे करेन. थँक्यू. आदिवासी लोकांच्या योजना असतील त्या शासनामार्फत आणि आम्ही पूर्ण करू. किती होईल तेव्हा आम्ही बोलू ना, ती फाईल घेऊ आम्ही हातामध्ये आणि पुढे काय तिची जास्तीत जास्त आम्हाला त्याच्या काय करता येईल ते आम्ही बोलू. मी एक या गावाचा नागरिक म्हणून बोलतो आहे, निवृत्ती मुत्रम सालेकर. गेल्या 10 वर्ष मी या संघर्षाला किंवा मी 10 वर्ष आणि माझ्याबरोबर असणारे सहकारी कमीत कमी 20 वर्ष, का ज्याला सत्ता आणि सत्ता नसताना काय असू शकतं आणि सत्ता असल्यानंतर काय होऊ शकतो, आज गेल्या 20 वर्षामध्ये आणि सत्तेमध्ये असताना काय होत असतं ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आता सत्ता असताना काय होणार आहे हे त्यांना घडून आणायचं आहे. त्या हिशोबात त्यांनी आमच्या एवढ्या भरोशात आपण विश्वास टाकलेला आहे का, त्यांचा मग रोजगाराचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल, ह्या कशा पद्धतीने मार्गीला लावलं पाहिजे हा एक त्याचा खूप मोठा आमच्याकडे एक विश्वास आहे. का हेच लोक या जे दोन काम महत्त्वाचे रोजगार आणि पाणी कुठपर्यंत आणि कशा पद्धतीत पोचवतील या मुद्द्यावर आमच्यावर भरोसा टाकला आहे. तर आम्ही कसा त्यांना तडीत नेऊन कम्प्लीट करू त्यात आमची जबाबदारी. गेल्या 10 वर्षामध्ये संघर्ष करत असताना एक अति सत्ता असताना त्यांना कधीही काही जमले नाही. साधे 20 वर्षामध्ये एक पाईपलाईन त्यांना चेंज करता आली नाही. आज त्या पाण्याचा जर कलर पाहिला 2 दिवस साचला तर खाली एवढं मल साचलेलं असतो का बघितल्यावर उलटी आली येते. त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला जरा खंत आहे आणि ती खंत आम्हाला काढायची आहे.